नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो सी टी टी पेपर क्रमांक एक झाला होता या पेपरमधील मराठी भाषा प्रथम मराठी भाषा प्रथम या विषयाच्या संदर्भानं जे तीस प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते या तीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपण जर सी टी टी पेपर क्रमांक एकमधील कोणत्याही भाषेचा जर विचार केला जसं आपण इथं मराठी भाषा प्रथमचा विचार करत आहोत तर आपल्याला तीस गुणांसाठी भाषा प्रथम विचारलेली असते ज्यामध्ये आपण मराठीचं विश्लेषण करणार आहोत यामध्ये पण पंधरा प्रश्न जे आहेत हे कॉम्प्रिहेशनवर आधारित म्हणजे तुम्हाला एखादा उतारा विचारला जातो आणि एखादी कविता विचारली जाते त्यासाठी असतात पंधरा प्रश्न आणि पंधरा प्रश्न हे स्वतंत्र जे काही अध्यापन पद्धती आहे त्या अध्यापन पद्धतीवर प्रश्न विचारलेले असतात सुरुवातीला आपल्याला या व्हिडिओमध्ये उतारा विचारलेला आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये तर उतार्यावर आधारित प्रश्न बघूयात सर्वप्रथम उतारा सोडवताना दोन बाबी आपण इथं लक्षात घेणं अपेक्षित आहे की उतारा सोडवताना अगोदर प्रश्नांचे टायटल वाचून घेणं आपण योग्य राहील जसं आता बघा ही ऑफलाईन एक्झाम आहे ऑफलाईन एक्झाम म्हणजे जा ऑलरेडी तुम्ही प्रत्यक्ष हाताळू शकता प्रश्नपत्रिका म्हणजे जसं प्रश्न आहे बघा इथं विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाटायला येते किंवा दुसरा प्रश्न आहे अपमान किती आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखकाला वाटते त्यानंतर लेखकाच्या मते कोणती वृत्ती विना व्यत्यय करता येते अर्थात कृती तर असे ज्यावेळेस तुम्ही जर प्रश्नाचे टायटल वाचून घेतले अगोदर उतारा वाचायच्या अगोदर तर आपल्याला प्रश्नाच्या टायटलमधील काही शब्द लक्षात जा राहणं अपेक्षित असतं मग ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष उतारा वाचता जसं आता आपण प्रश्न सोडून घेऊया थोडं सॉफ्टवेअरमुळे प्रॉब्लेम येईल पण तुम्ही जे सोडवणार तो प्रत्यक्ष हार्ड कॉपी तुमच्याकडे आहे म्हणून ते तुम्हाला इझी आहे विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाटायला येते म्हणजे विचारशून्य प्रतिक्रिया अशा शब्द आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आपण जर बघितलं तर इथं बघा अशी प्रतिक्रिया सज्जता महत्त्वाच्या बाबीवर तडकाफडकी निर्णय घ्यायला उपयोगी पडते खरी परंतु त्यामागे सखोल विचार नसल्याने अर्थात त्याला विचारशून्य असा शब्द आला आहे त्यातून अखेरीस भय आणि चिंताच वाट्याला येते काय वाटायला येते भय आणि चिंता म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार इथं पर्याय क्रमांक दोन म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आपण जर अगोदर नुसतं प्रश्नाचे टायटल वाचा पर्याय नाही वाचले तरी चालतील प्रश्नाचे टायटल वाचून मग जर उतारा वाचायला जर सुरुवात केली तर आपला निश्चित फायदा होतो त्याचबरोबर तुमचं जे मत आहे या उतार्याबद्दल ते न मानता लेखकाचं मत जर तुम्ही अपेक्षित धरलं तर आपण उत्तर लवकर शोधू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात या वाक्यातील कर्मशोधा आता हा प्रश्न उतर शोधण्याची गरज नाही डायरेक्ट व्याकरणावर आधारित प्रश्न विचारला आपला अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात या वाक्यातील कर्मशोधा म्हणले मग मा आपल्याला माहीत आहे ते जे पारंपरिक पद्धती आपल्याला कर्म आणि कर्ता शोधण्याची जसं आपल्याला बघा वाचनाची क्रिया कोणावर झाली बरोबर आहे वाचनाची क्रिया कोणावर झाली पुस्तकावर आणि वाचणारे कोण आहेत मुलं म्हणजे बघा आपला पारंपरिक प्रश्न काय वाचणारे कोण बघा पुस्तकं वाचतात वाचणारे कोण मुले म्हणजे मुले काय झाली कर्ता झाली आणि वाचण्याची क्रिया कोणावर झाली पुस्तकावर म्हणजे पुस्तक काय झालं कर्म आलं लक्षामध्ये आपल्याला काय विचारलं कर्म शोधा म्हणजेच इथं पुस्तक हे उत्तर येणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा कासावीस होणे व्याकुळ होणे यांचा समानार्थी शब्द शोधा उत्सर्जेनंतर मानत नाहीत त्याला सज्जता म्हणणे आपल्याला व्याकुळ होणे म्हणले गेले गेले कासावीस होणे म्हणले गेले तगमग असा अर्थ येतो इथे कुठं उतारात जाण्याची गरजच नाही आपल्याला कारण इथं आपल्याला त्याने काय केलं त्याला अनुसरून हे व्याकरणाचे प्रश्न दोन तीन इथं क्रिएट केलेले आहेत ठीक आहे त्यानंतर आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखक सुचवतो म्हणजे हा प्रश्न आपल्याला उतार्यामध्येच शोधावा लागणार आहे बघा भेट कोणती वस्तू भेट म्हणून द्यायला हवी साहजिकच प्रश्न म्हणजे जास्त काठीण्य पातळीचं नाही एकदम इझी प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे म्हणजे आपला प्रश्न क्रमांक जर आपण बघितला तर चौऱ्याण्णव कोणती म्हणजे भेट शब्द ठीक आहे भेट शब्द जर आपण सर्च केला म्हणजे त्याच्यामध्ये तर आपल्याला लवकर उत्तर मिळतं इथं जर आपण पाहिलं या उतार्यामध्ये तर आपल्याला इथं स्पष्ट दिसतं की प्रत्येक संधी साधत भेट म्हणून आपण मुलांना पुस्तकं द्यायला हवी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णवचं उत्तर आपल्याला इथं मिळून जातं काय द्यायला हवी इथं पुस्तके अर्थात मी अगोदर उत्तरे शोधले तर मात्र तुम्ही या पद्धतीनं ट्राय करणं अपेक्षित आहे ठीक आहे भेट म्हणून कोणती पुस्तक मग काय द्यायला हवं तर पुस्तके द्यायला हवीत म्हणजे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णवचं चा उत्तर जे आहे ते आहे पुस्तकं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे लेखकाच्या मते कोणती कृती विना व्यत्यय करता येते मग परत तो शब्द आला विना व्यत्यय आहे मग विना व्यत्यय शब्द पटकन आपण उतार्यामध्ये अशा वेळी शोधायचा असतो ठीक आहे म्हणजे आता आपण जर बघितलं तर प्रश्न क्रमांक पंच्याण्णवचं उत्तर आपल्याला मिळते बघा इथं खरं खुरं पुस्तक वाचताना आपण विनाव्यत्ते सलग वाचू शकतो असे आपल्याला तिथं ओळ येऊन जाते ठीक आहे विनावित्य पुस्तक सलग वाचू शकतो आता परत प्रश्न टॅली करूया लेखकाच्या मते कोणती कृती विनाव्यत्य करता येते तर सलग वाचन पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळते त्यानंतर पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय म्हणते बघा चांदोबा एक विशेष नाम आहे ठीक आहे पुस्तक हे सामान्य नाम आहे ग्रुपचं नाव आलं ना हे सामान्य नाम आहे ठीक आहे हां जर ते म्हणले असते सी टी ई टी पेपर क्रमांक एकचं बुक तर मग ते झालं असतं विशेष नाम पंचतंत्र पुस्तकाचं नाव आलं म्हणजे विशेष नाम आहे महाभारत पुस्तकाचं नाव आलं म्हणजे विशेष नाम आहे पण पुस्तकाचं नाव आलं म्हणजे पुस्तकाचा ग्रुप आला म्हणजे ते काय झालं सामान्य नाम झालं मग विशेष नाम कोणतं नाही याच्यामध्ये पुस्तकच नाही कारण ते सामान्य नामी मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील शोधा मुला मु मुलांचं मोबाईल बघण्याविषयी म्हणजे कोणती गोष्ट लेखकाने याच्यामध्ये उदधृत केली नाही म्हणजे उतार्यात कोणती शब्द आलेला नाही दुचाकीवरून जाताना कार चालवताना रस्त्यावरून चालताना झोपताना प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सर्च करायचा आहे म्हणजे बघा याचे तीन बी शब्द बघा म्हणजे मोबाईल कुठं कुठं वापरतो असं लेखक कुठंतरी उतार्यामध्ये म्हणतोय हे बघा दुचाकीवर जाताना आले पर्यायामध्ये कार चालवताना पर्यायामध्ये आले अगदी रस्त्यावरून चालताना पण आले मुलं मोबाईल बघतात म्हणजे झोपताना असा शब्द आलेला नाही आहे बघा इथं झोपताना असा शब्द आलेला नाही आणि लेखक पण काय म्हणतो की मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील तर झोपताना बाकीचे येतात बाकीचे हे ये तपशील आलेले आहेत उदाऱ्यामध्ये मुलांची वैचारिक क्षमता वाढविण्याचा वा कोणता मार्ग लेखकाने सुचविला आहे वैचारिक क्षमता वाढविण्याचा मार्ग तर तो सुचविलेला आहे वाचन प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णवचं उत्तर आहे वाचन म्हणजे तुम्ही इथं जरी सर्च केला प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव उतारामध्ये तर आपल्याला तो मिळून जाईल बघा म्हणजे आपण जर पाहिलं तर इथं दिलं आहे बघा वाचन हा मुलांची एकाग्रता वाढविण्याचा आणि त्यांची वैचारिक क्षमता प्रबळ करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे ठीक आहे इथंसुद्धा तुम्हाला त्या प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णवचं उत्तर मिळून गेलं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते असे लेखकाला वाटते प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते असे लेखकाला वाटते आता क्वेश्चन क्रमांक नव्याण्णव आपल्याला त्यांनी विचारलेला आहे तर क्वेश्चन क्रमांक नव्याण्णव प्रतिक्रिया सज्जता असा शब्द कुठं येऊन गेला आहे बघा याच्या अगोदर आपण तो वाचला आहे ठीक आहे बघा प्रतिक्रिया सज्जता महत्त्वाच्या बाबीवर तडकाफडकी निर्णय घ्यायला उपयोगी पडते ठीक आहे म्हणजे बघा इथं काय म्हणते तडकाफडकी निर्णय घ्यायला म्हणजे त्वरित निर्णय घेताना म्हणजे क्वेश्चन क्रमांक नव्याण्णवचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं तुम्हाला उतारला आ, विचारलेला होता आता आपण कवितेवर आधारित प्रश्न विचारलेत तुम्हाला पाच प्रश्न ठीक आहे बघा काय म्हणते कविता मी जाईन ओढून असाच नकळत जेव्हा पंखांची फडफड थिजून जाईल तेव्हा मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती कुणी आक्रांदती आणि कुणी मनी हळहळती कुणी सावरताना आपुल्याच मनाला सांगे हे असेच असती बग नियतीची धागे मग होईल क्षणभर शांत शांत हे सारे आणि क्षणातच पुन्हा वाहतील वारे म्हणजे आपण जर कवितेचा इथं सारांश समजून घेतला तर नेमकं मृत्यूनंतर काय असते परिस्थिती याचा ओ या कवितेमध्ये आलेला आहे परंतु प्रत्यक्ष प्रश्न बघूया आपण पुन्हा वाहतील वारे यातून कविताला यातून कवीला काय या सुचवायचे आहे शांतता परिवर्तन नियती आणि क्षणाचे महत्व म्हणजे साहजिकच बदलतात ठीक आहे परिस्थिती बदलत बदलत जाते असं या कवितेचा सारांश पाहिलं की आपल्याला लक्षात येतं ठीक आहे म्हणजे कुठलंही संकट आलं काही पण आलं मृत्यू जरी झाला तर हळूहळू 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 आपण परत त्याच्यामध्ये आपल्या या जी काही परिस्थितीसमोर समस्या वगैरे आली होती त्याच्यामध्ये बदल करतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे ठीक आहे थिजून जाईल तेव्हा याच्यामध्ये त्यांनी थिजून जाईल हे अधोरेखित केलं तर हे थिजून जाईल काय आहे असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे व्याकरणाचा प्रश्न आहे कवितेमध्ये शोधण्याची गरज नाही काय म्हणतात ते संयुक्त क्रियापदे गौण क्रियापदे प्रायोजक क्रियापदे क्रियापदे तर साहजिकच संयुक्त क्रियापद आहे का कारण थिजून जाईल जर आपण बघितलं बाकीचे जर आपण पर्याय बघितले तर गौण क्रियापद नाही न लगे ना आहे, न आहे नको असे प असतात शक्य क्रियापदामध्ये काय असतं करता स्वतः करतो म्हणजे करवते पिववते झोपवते असे क्रियापद असतात आणि प्रायोजिक क्रियापदामध्ये काय असतं त्याच्याकडून करून घेतलं जातं म्हणजे हसवते म्हणजे जसं आपण दोन्ही उदाहरणं प्रायोजक आणि शक्यचे जर बघितले तर आई मुलांना चालवते तर ते झालं प्रायोजक आणि आई मुलाला म्हणजे आता मुलाला चालवते आई नाही आता आता मुलाला चालवते ते जर झालं शक्य मग इथं झालं हे संयुक्त क्रियापद थिजून जाईल काय आहे संयुक्त क्रियापद कारण इथं दोन्हीचा अर्थ काय आला एकच का आला लक्षात आपल्याला ते आलं पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट पंखांची फडफड थिजून जाईल या ओळीच्या आर अर्थाशी साधर्म्य नसलेले वाक्य ओळखा पंखांची फडफड थिजून जाईल आयुष्य निश्चल होणे बरोबर आहे त्या अर्थानं आपण घेऊ शकतो आयुष्य गोठून जाणे या अर्थानं पण ते घेऊ शकतो आपण पक्ष्यांची धडपड थांबणे यस या अर्थानं घेऊ शकतो कुणीतरी हळहळणे हल असं नाही थिजून जाईल म्हणजे कोणीतरी हळहळणे होत नाही म्हणजे हेच उत्तर आहे आपलं या याच्याशीच त्याचा संबंध येणार नाही ना हेच अर्थाशी साधर्म्य नसलेलं वाक्य आहे त्यानंतर मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती मज हसणारे मग उगीच तेव्हा रडते यातून कवीने कोणता भाव व्यक्त केला आहे दुःख ओरडणे उपहास हळहळ मज हसणारे आणि रडते हसणे आणि रडते म्हणजे उपहास अलक्षामध्ये याच्यामध्ये काय आले आहे तर याच्यामध्ये उपहास आपल्याला दिसतो त्यानंतर नियती या शब्दाचा भावार्थ प्रगट न करणारा म्हटले आ बघा नियती आपल्याला माहिती आहे नियती म्हणजे नशीब म्हणजे नियती म्हणजे नशीब पण आहे प्रारब्ध पण त्याला म्हणतात आणि दैव पण त्याला म्हणतात मग कोणता भाव प्रकट होणार नाही नियती या शब्दातून तर तो होणार नाही ईश्वर म्हणून हेच उत्तर आहे कारण याच्यातून होतो कोणातून होत नाही ईश्वरमधून कारण इथं भाव न प्रगट करणारा ना म्हणलंय ना तर तो ईश्वरच करत नाही म्हणून ईश्वरच उत्तर आहे त्यानंतर प्रस्तुत कवितेत कवीने कशाचे चित्रण केले आहे मृत्यूनंतरची परिस्थिती हेच बरोबर आहे ठीक आहे कारण तुम्हाला जे वाटतं हे पक्ष्यांची फळफळ वगैरे तर ही सिंबॉलिक कविता असतात त्याच्यामध्ये द्विअर्थ दडलेला असतो तो तो आहे मृत्यूनंतरची परिस्थिती त्यानंतर आता मेथॉडॉलॉजीचे प्रश्न बघूयात आपण पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ठीक आहे कविता गाणी आणि समूह गीते मुलांसाठी विस्तारित शब्दसंग्रह आहेत शब्दसंग्रह नाही आहेत ते शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे ठीक आहे शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे याला ठीक म्हणू शकतो आपण कविता आणि गाणी म्हणजेच काय ते त्या ज्या ओळी आल्या तर त्या पाठ करणे हे बरोबर आहे उच्चारण सराव करणे आहे उच्चारण सराव करणे आहे नाही उच्चारण सराव तर एकदम स्टार्टिंगला असतो अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय वाक्य आहे तर इथं चार पण उत्तर दिले आन्सर कीमध्ये दोन पण दिले आणि चार पण दिले त्यानंतर प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान बरोबर नाही ठीक आहे ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही विद्यार्थ्यांना बाल साहित्यातील विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे हे तर बरोबर आहे आपल्याला नाही असं विधान निवडायचं आहे पुस्तकासोबत गुंतवणूक होण्यासाठी सक्रिय वातावरण असावे हे पण बरोबर आहे सक्रिय वातावरण बरोबर आहे शिक्षकांनी आणि वरिष्ठांनी वाचनाचा आदर्श प्रस्तुत करावा हे पण योग्य आहे ठीक आहे म्हणजे प्राथमिक पातळीवर अगोदर जर लोक मोठे लोक वाचतील शिक्षक वाचतील वरिष्ठ वाचतील तर विद्यार्थी जे काय आहे ते बी वाचू लागतील मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते असं नाही म्हणजे आता प्रश्नाकडे या की प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही तर चार योग्य नाही बाकीचे पहिले तीनही योग्य आहेत ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तकं ठेवण्याची जागा नसून ते एक दोन आणि तीनच्या संदर्भानं बरोबर आहे मात्र चारच्या संदर्भानं अयोग्य आहे त्यानंतर साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे ठीक आहे स्वनिमित जागरूकता आणि ओघ शब्दसंग्रह पाहणे आणि रचना ओळखणे भाषा आकलन आणि डिकोडिंग अचूकता आणि स्वनिमिक आकलन तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भाषा आकलन आणि डिकोडिंग काय म्हणले ते साक्षरता आत्मसात करण्यासाठी स्वनिमिक जागरूकता आणि ओघ तर हे भाषेसाठी महत्त्वाचं आहे शब्दसंग्रह आणि रचना हे पण भाषा आणि व्याकरणासाठी महत्त्वाचं आहे आचूकता आणि स्वनियमिक हे भाषासाठी महत्त्वाचं आहे परंतु साक्षरता आत्मसात करायची आहे तर आपल्याला भाषा आकलन आणि डिकोडिंग महत्त्वाचं आहे त्यानंतर प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटले प्रामाणिक संभाषण सादर करणे हे तर योग्य आहे संभाषणात सराव करून घेणे पण योग्य आहे व्याकरणाचे नेमके नियम जाणणे हे पण योग्य आहे पाठांतरातून व्याकरणाचे नियम बघा पाठांतर महत्त्वाचं नाही म्हणजे चारच अयोग्य आहे योग्य कोणतं नाही म्हणलं ना तर कोणतं नाही चारच अयोग्य आहे म्हणून चारच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे डॅश डॅश अक्षर आणि ध्वनी समग्र भाषा पद्धती व्याकरण भाषांतर परिस्थितीनुरूप पद्धती स्वनिमिक सूचना आता लगेच लक्षात आहे आपल्याला की फोनिक इन्स्ट्रक्शनमध्येच काय येईल ते लेटर्स आणि जे काही साऊंड आहे ते याच्यामध्ये ये येतील ठीक आहे म्हणजे पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या क्षमतेवर पाच प्रश्न विचार विचारते विचारायला सांगते उदाहरण तू गाऊ शकतो हा उपक्रम डॅश डॅश यासाठी आहे आता मुक्त संभाषण आणि सुप्त श्रवण तर याच्यामध्ये येणारच नाही मौखिक ओक सराव का नियंत्रित मौखिक सराव एवढं आपल्याला ओळखायचं होतं तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मौखिक ओघ सराव कारण अस्कलित वाचन करण्यासाठी मौखिक ओघ सराव करून घेतला जातो म्हणून तसं शिक्षिका मुलांना हा उपक्रम करायला सांगते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इयत्ता तिसरीच्या शिक्षिकेला वर्गात वाचन कट्टा सुरू करण्याची इच्छा आहे यासाठी पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजेत बघा येता तिसऱ्या यतेच्या ये शिक्षिकेला वर्गामध्ये एक वाचन कट्टा सुरू करायचा आहे तर मग कोणत्या बाबी लक्षात घेणं अपेक्षित आहे पुस्तकांचे लेखक प्रतियती प्रथितयश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहेत बरोबर आहे कारण ते प्रथित यश पण आहेत आणि आदरणीय बालसाहित्य पण आहे तर मग हे योग्य वाटतो पर्याय दुसरा वाचू पुस्तके स्वायत्तपणे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली आहेत बघा आपल्याला वाचनकट्टा हा क्रमिक पुस्तकं वाचायसाठी नसतो लक्षात घ्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी गोडी लागावी म्हणून ती शिक्षिका प्रयत्न करते मग तिथं विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वगैरे घेऊन पुस्तकं याचा काही हा संदर्भ येणार नाही म्हणजे दोन येणार नाही तीन पुस्तके तिसऱ्या येतेच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने पूर्तता करतील हे पण महत्वाचं नाही वाचनकट्टा सुरू करताना कारण ते तर ऑलरेडी आहेतच ना विद्यार्थ्यांकडं पुस्तके एकापेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठीच मार्गदर्शक संदर्भासाठी नाही वाचन आवड विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची माहिती व्हावी तर मग हे जे काही दोन दुसरा तिसरा चौथा जो पर्याय आहे तो अगदी जड याच्यामध्ये विद्यार्थ्याला ना आवड लागण्याचे कुठं दिसतं सकारात्मकता नवी ग्रंथालयाकडे मुले आकर्षित होतील दो हे दोन तीन चारमधून दिसत नाही परंतु पहिल्या पर्यायामध्ये बालसाहित्य लेखकाचीच जर आपण पुस्तकं जर ठेवली तर साहजिकच मुलांना ती आवडतील म्हणून पहिलाच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते नैसर्गिक पद्धती संज्ञात्मक पद्धती थेट पद्धती श्रव्य भाषिक पद्धती कट न जाऊ श्रव्य भाषिक पद्धती तर याच्यामध्ये काय श्रवण आणि वाचनावर भर दिला जातो मातृभाषेचा याच्यामध्ये कमीत कमीत वापर केला जातो जसं इंग्रजी वगैरे शिकण्यासाठी ही मेथड वापरतात थेट पद्धती वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे आता याचा अर्थ काय जशी आहे तशी बोलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ट्रान्सलेट करायचं नाही जशी आहे तशी भाषा जनरली काय होतं इंग्रजी बोलताना आपण आपल्याला जेव्हा प्रश्न विचारत होतो व्हॉट इज युअर नेम तर आपण त्याचं मराठी ट्रान्सलेट करतो मनातल्या मनात आणि मग उत्तर देतो तसं नको तर त्या पद्धतीला म्हणतात थेट पद्धती संज्ञापन पद्धतीमध्ये दे वैचारिक देवाणघेवाण असते आत ठीक आहे आकलन असतं ठीक आहे त्याच्यामुळे तो प्रश्न पर्याय येणार नाही थेट पद्धती हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर मिळेल शिक्षिका मुलांना त्याचे वर्कबुक एकमेकासोबत बदलून घ्यायला आणि त्याचे काम तपासायला सांगते या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे बघा शिक्षिका मुलांना त्याचे वर्कबुक एकमेकासोबत बदलून घ्यायला आणि त्याचे काम तपासायला सांगते ठीक आहे एकमेकाला काम सांगितले विस्तृत वाचनाचा सराव करणे इथं विस्तृत वाचनाचा संदर्भ येत नाही नवीन शब्दसंग्रहाचा सराव पण येत नाही आणि संरचनेचा नियंत्रित सराव पण नाही सवंगड्याचे काम तपासण्याचे कौशल्य यस हे बघा त्याचे काम तपासायला सांगते पर्याय चार एकदम इझी क्वेश्चन अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा म्हणजे एकदम स्टार्टिंगला मुलं बालक लहान असताना शिक्षणात गुंतेल केव्हा गुंतेल ते शिक्षकी शिक्षके पाठोपाठ गाणे म्हणतात चला ठीक आहे पण त्याच्यापेक्षा पर्याय स्टँडर्ड आहे का बघू अजून ते एकापेक्षा अधिक संवेदनाचा आणि हातांचा वापर करतात येस बघा ज्यावेळेस मुलगा एकापेक्षा एक अधिक संवेदना म्हणजे त्याचे हातवारे करतो डोळे ठीक आहे त्याला संवेदना म्हणजे त्वचेमधून संवेदना मिळतात त्याला या सगळ्या बाबी ज्यावेळेस तो विद्यार्थी शिकतो त्यावेळेस चांगल्या प्रकारे तो शिक्षणामध्ये गुंततो म्हणजे पर्याय दोन आपला हा इथं सकारात्मक पर्याय कारण तिसरा बघा ते सतत त्याच्या वहीत अक्षरे लिहितात किंवा ट्रेस करतात म्हणून गुंततात का तसं म्हणता येणार नाही फक्त गतीबोधन कौशल्य आत्मसात करण्यावर हो भर असतो का आता गतीबोधन कौशल्य म्हणजे काय एखादी का शिक्षिका तुम्हाला त्या विद्यार्थ्याला काय करते व्हाईट बोर्डवर म्हणा किंवा एखाद्या कागदावर एक कृती करायला सांगते आणि विद्यार्थी तसा कृती करतो म्हणजे शिक्षिकेनं लिहिलं कावळ्याचं कावकाव आणि विद्यार्थी मग काय कावळ्याच्या ॲक्शनमध्ये जाऊन कावकाव असा करतो तर याता याला म्हणतात गतीबोधन कौशल्य त्यानं मुलं चांगले शिक्षा प्रकार गुंतात का गुंतील ना परंतु तीन चार एक तीन चार मध्ये एक एकच एक वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थी गुंततो पण जर तुम्ही दोन बघितलं की ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर म्हणून हे सर्वात सकारात्मक आहे पाचवी इयतेचा विद्यार्थी म्हणतो माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे आराखडा आराखड्याचे पुनर्लेखन इथं पुनर्लेखनाचा संदर्भच नाहीये सवंगड्याकडून मूल्यमापन सवंगड्याचा संदर्भ नाहीये मुद्रित शोधन हे उत्तर असणार आहे मुद्रित शोधनला जर इंग्रजी पर्याय तर तुम्ही लगेच उत्तर लिहिलं असतं ज्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुद्रित शोधन म्हणजेच काय प्रूफ रिडिंग काय म्हणायला विद्यार्थी बघा माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो म्हणजे परत त्याला काय करायला तो वाचन करायला काही चूक आहे का म्हणजेच त्याला काय म्हणतात प्रूफ रिडिंग किंवा मुद्रित शोधन त्यानंतर पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही नैसर्गिक पद्धती देते संज्ञात्मक पद्धती देते कारण त्याला विचार करायला लागतो श्राव्य भाषिक पद्धती देते कारण तो वाचतो विचार करतो ऐकतो मात्र थेट पद्धती म्हणजे काय आहे आपण सुरुवातीलाच बघितलं की थेट पद्धती म्हणजे काय आहे डायरेक्ट तुम्हाला त्याच लँग्वेजमध्ये बोलावं लागतं त्याचं कन्व्हर्जन करण्याची गरज नाही त्यानंतर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करू इच्छिते अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही म्हटले या वयोगटाला ती सामग्री सुरक्षित आणि आकर्षक असली पाहिजे ठीक आहे बरोबर आहे नाही ठीक आहे दुसरीच्या विद्यार्थ्यांना आकर्षक आणि ती आवश्यकच असली पाहिजे पण काय म्हणले की योग्य नाही म्हणले ना, ना तर हे तर बरोबरच आहे म्हणजे हे उत्तर नाही आपल्याला सामग्री अशी असावी की ज्यातून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शोधताना हाताळताना कुतूहल वाटणारे असावी दुसरं पण बरोबर आहे जसं तुम्ही रंगीत नकाशा जर दिला विद्यार्थ्यांना सांगितलं की सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव शोधा याच्यामध्ये तर काय विद्यार्थी कुतूहल व्हायले म्हणजे हे बी सकारात्मक त्याचे सामग्री स्थानीय पातळीवर निर्माण झालेली आणि स्थानीय पातळीवर उपलब्ध असावी म्हणजे सहजपणे ये बदलता येते ते बी बरोबर आहे की आपल्याला सहज पद्धतीनं ते टीचिंग एड्स आपल्याला उपलब्ध झालं पाहिजे सामग्री विद्यार्थ्यांना तयार केलेली असावी विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी म्हणजे इथं थोडासा प्रॉब्लेम आला आहे नीच म्हणले पुन्हा विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी नाही अध्यापन करताना सामग्रीचं जे काय आहे ते एक शिक्षक बनवतो आणि ती गुळगुळीत नसावा गुळगुळीतपणा नसावा खरखरीत असावी म्हणजे सगळे निगेटिव्हच सांगितले पर्याय चारमध्ये मध्ये मग तेच उत्तर आहे कारण हेच योग्य नाही कोणतं योग्य नाही पर्याय चार योग्य नाही राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा च्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला तर मला माहीतच पाहिजे एन सी एफ तर ते आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधी मुलांचे कार्य प्रदर्शित करणे आणि शेवटचा प्रश्न आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते सिद्धांत उपयुक्त नाही तर याबद्दल आपल्याला माहिती मिळालेली नाही हे जे मूळ पाठ्यपुस्तक निर्मितीचे सिद्धांत आहेत त्यावरच आधारित आपल्याला ती माहिती पाळावी लागेल ज्या विद्यार्थ्यांना या सिद्धांताबद्दल थोडीशी माहिती आहे ते कमेंटमध्ये सांगू शकतात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मूर्त सिद्धांत अशा पद्धतीनं आपण जवळपास सर्वच प्रश्नाबद्दल बोललो एक शेवटचे एक दोन प्रश्न आहेत की जे एकदम तुम्हाला ऑथेंटिक जे माहिती आहे जसं एन सी एफमधूनच पहाव्या लागणार आहे आणि हे सिद्धांतसुद्धा तुम्हाला पाहावे लागणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिले जे काही एस एल मराठी आहे सेकेंड पेपर म्हणजे द्वितीय भाषा मराठी त्यावर सुद्धा व्हिडिओ बघू या अगोदर आपण दोन हजार बावीसमध्ये झालेल्या ज्या काही सी टी टीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यावर पण आपण मॅथचे अॅनालिसिस करणारे जवळपास आठ ते दहा व्हिडिओ बनवलेत दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचे पण आपण मॅथ आणि मराठीचे व्हिडिओ बनवले आहेत आणि आता आपण जानेवारी दोन हजार चोवीसचे व्हिडिओ बनवत आहोत जे विद्यार्थी आपले मित्र सी टी टीची तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद